नागपंचमी विशेष नागदेवतेसाठी दिवशीचा नैवेद्य कसा बनवायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत। नमस्कार, ऐश्वर्या पंकज क्रिएटिव्हिटीमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। नागपंचमी विशेष दिवशीची रेसिपी आज आपण पाहतोय। चला तर मग आपल्या रेसिपीला स्टार्ट करूयात। सर्वप्रथम आपल्याला बाजरीचं पीठ घ्यायचं आहे। इथे मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे। आणि त्यानंतर एक पाव चमचा आपल्याला लवंग आणि मिरीची पूड टाकायची आहे आणि एक पाव चमचा हळद घालायची आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्टसर असं हे पीठ मळून घ्यायचे। इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला घट्टसर असं हे पीठ मळून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला लगेच याच्या दिवशी बनवायच्या। आता दिवशी कशा बनवायच्या ते आपण पाहूया। इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला थोडं थोडं पीठ घ्यायचं आहे आणि त्याचा गोल आकार बनवायचा आहे आणि त्याला आपल्याला असा वाटीसारखा शेप द्यायचा आहे। तुम्ही इथे पाहू शकता कसा शेप देते मी। अशा पद्धतीने आपली दिवशी तयार झालेली आहे। अशाच प्रकारे आपल्याला सगळ्या पिठाच्या दिवशी बनवून घ्यायचे। इथे तुम्ही पाहू शकता आपल्या दिवशी सगळ्या बनवून झालेल्या आहेत। आपल्याला ह्या आता ह्या स्टीम करून घ्यायच्या आहेत। यासाठी मी इथे एक छोटी मोदकाची चाळण वापरलेली आहे आणि याच्यामध्ये आपल्याला सगळ्या दिवशी अशा सेट करून घ्यायच्या आहेत जेणेकरून त्या व्यवस्थित सगळ्या वाफवल्या जातील। तर दिवशी बनवतोय तोपर्यंत मी इथे पाणी गरम करायला ठेवलं होतं। या दिवशी आपल्याला या पाण्यावर वाफवून घ्यायचे आहेत चांगल्या प्रकारे। इथे तुम्ही पाहू शकता मी टोपामध्ये एक ते दीड ग्लास पाणी घातलंय आणि ते छान गरम करून त्याच्यावर आपण दिवशी ठेवून घेतलेत आणि छान असं झाकण ठेवून घेतलंय जेणेकरून आपल्या दिवशी छान अशा वाफवल्या जातील। 5 ते 10 मिनिटांमध्ये आपल्या दिवशी छान अशा शिजल्या जातात। तुम्ही इथे पाहू शकता आपल्या दिवशी शिजलेल्या आहेत। ते आपल्याला ह्या थंड करून घ्यायचे। अशा प्रकारे मी इथे दिवशी थंड करून घेतलेत आणि आपल्याला या दिवशी आपल्याला डाळीसोबत सर्व करायचे आहेत आणि नागदेवतेला अशा प्रकारे डाळ भात आणि ज्वारीच्या लाहीचा आणि तसेच दिवशीचा नैवेद्य दाखवला जातो। ते तुम्ही पाहू शकता मी इथे नैवेद्य तयार करते। इथे मी एक दिवशी घेतलेली आहे, त्याच्यावर मी भात घातलेला आहे आणि त्याच्यावर आपल्याला डाळ घालायची आहे आणि त्यानंतर थोडासा गोल ठेवायचा आहे आणि आपली ज्वारीची लाही सुद्धा याच्यामध्ये आपल्याला ठेवायची आहे आणि अशा प्रकारे आपला नागदेवतेचा नैवेद्य तयार झालेला आहे। आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही चॅनलवर प्रथमच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच अशाच रेसिपीचे व्हिडिओ तुमचे मिस होणार नाही। चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।